बेळगाव येथील जिल्हा न्यायालयामध्ये अनाधिकृत लाल पिवळा झेंड्याविरुद्ध व तिरंगा झेंड्याचा अवमान करणाऱ्या प्रादेशिक आयुक्त कार्यालय त्याचबरोबर रेल्वे स्टेशन इतर अन्य सरकारी ठिकाणी होणाऱ्या लाल पिवळ्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी 7 डिसेंबर 2016 रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी युवा मंचच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते। यावेळी सूरज कणबरकर यांनी राजनाथ सिंह यांना पत्रव्यवहार करून होणाऱ्या राष्ट्रध्वजाचा अवमान याची संपूर्ण माहिती दिली होती। त्याचप्रमाणे धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलनही केले आणि तेथील स्थानिक पोलीस स्थानकात त्याबद्दल गुन्हा दाखल केला व त्याची सुनावणी बेळगावच्या सत्र न्यायालयात होती। सूरज कणबरकरसह मनोज पावशे, सतीश गावडे, द्वारकानाथ उरणकर, अजित कोकणे व सुधीर कालकुंद्रीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। वकील महेश बिर्जे यांनी अत्यंत चांगला युक्तिवाद करून प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केल्याचे दाखवून दिले आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज सुप्रीम कोर्टाने म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे की राज्यद्रोह राष्ट्रद्रोहासारखे कायदे किंवा सारखे गुन्हे आपण देशातल्या कुठल्याही इतर राज्यांनी किंवा सर्व राज्यांनी कुठल्याही व्यक्तीवरती कुठल्याही नेत्यावरती किंवा कुठल्याही घटकावरती हा कलम आणि या पद्धतीची कुठलीही कलम त्यांच्यावरती दाखल करू नका, ते गुन्हे दाखल करू नका। महाराष्ट्र एकीकरण समिती आजपर्यंत जे सांगत होती ती गोष्ट आज सुप्रीम कोर्टाने केलेली आहे। हे कायदे हे ब्रिटिशांनी निर्माण केलेले कायदे आणि ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या कायद्याचा वापर करून आमच्यावरती खोट्या केसेस दाखल केल्या जात होत्या, त्या कदाचित थांबतील आणि त्यामुळे मी माननीय सुप्रीम कोर्टचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे कोटी कोटी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि ज्या पद्धतीनं बेळगावमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान होत होता तो थांबवा असं म्हटल्यानंतर माझ्यावर सुद्धा राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला होता। आज त्या गुन्ह्याला स्थगिती सुप्रीम कोर्टनं दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या खोट्या पद्धतीच्या केसेस आणि राज्यद्रोहासारखे जे ब्रिटिशांनी भगतसिंग सारख्या देशप्रेमींवरती गुन्हे दाखल करण्यासाठी तो गुन्हा तयार केला होता तो आज रद्द केला आणि तो थांबवला, त्यासाठी मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।